हेलो एंड वेलकम टू द न्यू वीडियो। तो दोस्तों, आज हम जाने वाले हैं एक ऐसी जगह जहाँ पर छत्रपति संभाजी महाराज का जन्म हुआ था, और वो जगह और कोई नहीं बल्कि पुरंदर है। तो पुरंदर जाने का मेरा बहुत दिन से सपना नहीं कहूँगा, पर इच्छा ज़रूर थी। बहुत सुना था कि उधर का नेचर बहुत अच्छा है, बाइक राइड के लिए इट्स द बेस्ट प्लेस, लेकिन कभी मौका नहीं मिला। तो फाइनली आज हम जा रहे हैं पुरंदर फॉर अ लिटिल मिनी बाइक राइड। सो ज़्यादा रोड्स तो दिखाते दिखाते आप सब बोर हो जाओगे, तो लेट्स हॉप ऑन टू द नेचर। आम्ही आहोत पुरंदरला। पुरंदर आहे आपल्या मागे वरती, आणि वरती आर्मीचा ट्रेनिंग एरिया असल्यामुळे तिथे जास्त वेळ थांबता येत नाही। सो 5 to 10 minutes मॅक्स, त्यानंतर आर्मीवाले आपल्याला जायला सांगतात। सो इथून एक ऑफ रोड पॅच आहे, गाडीसाठी नाही, सॉरी ऑफ रोड पॅच नाही म्हणणार मी, बट एक कडा म्हणतो ना आपण, कडा आहे, बट तिथे जाण्यासाठी रस्ता मिळत नाही आहे। सो आम्ही तो शोधतोय, थोडंसं गाडी आपल्या साईड्सला लावलं दोन्ही, अँड द रोड इज ॲक्च्युली अमेझिंग। वरतून जे दिसत होतं ना दृश्य, ते दृश्य म्हणजे तुम्हाला काय सांगू, हे दृश्य बघण्यासाठी काय केलं आम्ही, काय नाही केलेलं। What we come for, the beauty of nature. आता ह्याला कडा म्हणतात। तुम्हाला ते सिमेंटचा ब्लॉक दिसतोय का, ती ॲक्च्युली एक वॉल आहे आणि गाडी तिथे आहे, तिथून आपण इथे असं आलो आहे। आता आमचं साईड सीन झालेलं आहे, आम्ही त्या पीकवर फिरून आलो आहे, अँड इट्स टाईम टू लीव। राईड करता करता आपण थांबलो आहोत थोडं काहीतरी खायला। सो आत्ता तरी चहा मागवला आहे, बट मोस्टली मी मिसळपाव खाईल आणि तो भजी कांदा भजी खाणार, कांदा भजी नाही सॉरी, तो भजी खाणार आहे। सो लेट्स सी, आता आपण जाणार बोगदेव घाट थ्रू घरी, आणि इथून पुढे आपण गेलो होतो पुरंदरला। माझा काल प्लॅन होता की सासवडहून घरी जायचं, बट बॅटरी त्याच्या गाडीच्या बॅटरीचा थोडा सीन होता, तो आम्ही याच रोडने परत जाऊ। सो आता खाऊया आणि मग निघूया।
कांदा भजी बट आम्ही घेतली मटकी भेळ थोडस हेल्दी बट चाटपटा. सो येस वी आर डन विथ आवर बाईक राईड अँड अवर फूड. सो आत्ता आपण चाललो आहोत घरी अँड वी आर डन विथ द पुरंदर राईड. सो डू लेट मी नो हाऊ द व्हिडिओ वॉज, हाऊ यू फेल्ट अँड डू अँड देअर.